यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या खळबळजनक सोने चोरी प्रकरणातील प्रमुख संशयित किरण विरन गौडर याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा CID पोलिसांनी कॅम्प पोलीस स्थानकात FIR दाखल केला असून सध्या या प्रकरणाची चौकशी बेळगाव पोलीसच करत आहेत. विरन गौडरला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे घडलेले दूध पावडर प्रकरण दडपण्यासाठी किरणने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बेळगाव येथे मांडवली केली होती. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहारही झाल्याचा आरोप होता. आता याच प्रकरणात किरण विरुद्ध FIR दाखल झाला असून यामुळे काही पोलीस अधिकारीही संकटात आले आहेत. न्यायालयाच्या परवानगीने किरणला 6 दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. त्याला एका प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यमकनमर्डी संकेश्वर हिरेबागेवाडी पाठोपाठ आता कॅम्प पोलिसातही त्याच्याविरुद्ध FIR दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशीही CIDकडे सोपवण्याची शक्यता आहे. दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी जमखंडी येथे 14 टन क्षीरभाग्य योजनेतील दूध पावडर पोलिसांनी जप्त केली होती. अंगणवाडीतील मुले व गर्भवती महिलांना पुरवण्यासाठी सरकारने दिलेले दूध पावडरची काळ्या बाजारात विक्री केली जात होती. या प्रकरणातील बड्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी बेळगाव येथे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.